ಬೇಡಿಕೆಯಾಳ್ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರಿ ಸಂಘಕ್ಕೆ ಕಳೆದ ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷದಲ್ಲಿ 42.87 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಲಾಭ ಬಂದಿದೆ ಎಂದು ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪಾಸಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಹೇಳಿದರು. ಅವರು ಸಂಸ್ಥೆಯ ಸಭಾಗೃಹದಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಈ ವಿಷಯ ತಿಳಿಸಿದರು. ಸಂಸ್ಥೆಯು 2045 ಸದಸ್ಯರನ್ನು ಹೊಂದಿದ್ದು ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷದಲ್ಲಿ 1.21 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಷೇರ್ ಬಂಡವಾಳ, 2.16 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಿಧಿ, 9.05 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಠೇವು ಸಂಗ್ರಹಿಸಿದ್ದು, ವಿವಿಧ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ 6.06 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಗುಂತಾವಣೆ ಮಾಡಿದೆ. ಸಂಸ್ಥೆಯ ಸದಸ್ಯರಿಗೆ 12.36 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಸಾಲ ನೀಡಿ ಸಕಾಲಕ್ಕೆ ಮರುಪಾವತಿಸಿಕೊಂಡಿದ್ದರಿಂದ ಸಂಸ್ಥೆಗೆ 42.87 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಿವ್ವಳ ಲಾಭ ಬಂದಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ದುಡಿಯುವ ಬಂಡವಾಳ 21.54 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳಿದ್ದು ವಾರ್ಷಿಕ ವ್ಯವಹಾರ 95.55 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳಾಗಿವೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಆಗ आपल्या प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ लिमिटेड बेडकाळचं सन 2019-20 सांपत्तिक स्थिती आणि वर्षखेरचं माहिती देण्यासाठी आपण आलो बोललो आहे. आम्ही या वर्षामध्ये प्रथम प्रथम औषध विभाग स्वतंत्र केलो आहोत. ई स्टॅम्प सुविधा निर्माण केलं आहोत. 7-12 झेरॉक्सचे पण निर्माण केलं, 7-12 देण्याची पण व्यवस्था केली आहे, झेरॉक्सची व्यवस्था केली आहे. त्यामुळं या भागातील पंचकृषीत लोकांना त्याचा आनंद होऊन आम्हाला प्रत्येक गावचं आपण चांगलं काम केल्याबद्दल प्रत्येकाने रिपोर्ट देऊन गेलेले आहे. त्याचप्रमाणे हे यावेळी कोरोनाचा आणि महापुराचा पण आपल्यात धोका असूनही आमच्या शेतकऱ्यांनी ह्यावेळी आमच्या संस्थेचं हे आर्थिक याच्यामध्ये व्यवहार चांगले केले आहेत. कारण आपले सभासद हे परिवार आहे आणि या आमचं एकूण ह्याचं यावेळीची निव्वळ नफा 42.87 लाख इथं होऊन हे आपल्या संस्थेच्या सर्वात उच्चांक झालेलं आहे हे सांगण्यास आम्हाला समाधान होते. देशामध्ये वैश्विक महामारी आणि पूरग्रस्तांच्या दोन धक्क्यांना आपल्या शेतकऱ्यानं तोंड दिलं, समर्थपणे तोंड दिलं आणि अशा परिस्थितीत देखील आमच्या संस्थेची सांपत्तिक स्थिती आणि 31-3-2020 आढावा सादर करताना मला अतिशय आनंद होतो. संस्थेची सभासद संख्या 2045 आहे. शेअर भांडवल 121 लाख म्हणजे 1,21,84,000 आहे. ठेवी 9,05,41,000 इतके आहेत आणि निधी 2,16,31,000 इतकं आहे. बँकेनं दिलेलं कर्ज 8,20,78,000 इतकं आहे. संस्थेने केलेली गुंतवणूक 6,64,000 इतकी आहे. मेंबर कर्ज 1,236.21 लाख इतकं आहे. वसुलीचं प्रमाण अतिशय सुंदर आहे, 99.72% इतकं आहे. संस्थेला झालेला निव्वळ नफा हा विक्रमी आहे, 42.87 लाख इतका विक्रमी नफा संस्थेला या वर्षात झाला आहे आणि संस्थेच्या इतिहासातील ही देखील मोठी घटना आहे. या संस्थेच्या शतमानोत्सव काळामध्ये झालेली ही नफ्याचं प्रमाण ही अतिशय सुंदर आहे आणि याचं महत्त्वाचं कारण असं आहे की सिबंदीवाऱ्याने घेतलेला त्रास, संचालक मंडळाने केलेला पारदर्शकपणा आणि दिलेली ठेवण याप्रमाणे यामुळं ही आम्ही हे उद्दिष्ट गाठू शकलो यासाठी मला अतिशय आनंद वाटतोय. आणि या पुढे देखील सत्मानोत्सव साजरा करून जात असताना देखील या संस्थेची पुढे अशीच भरभराट होत जावं अशी शिवराचरणी प्रार्थना करतो. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ರಾಮಚಂದ್ರ ಡೊಮನೆ, ಸಂಚಾಲಕರಾದ ಶೀತಲ್ ಬೆನಾಡೆ, ಪಾಂಡುರಂಗ ಪಾಟೀಲ್, ದಾದಾಸಾಹೇಬ್ ಸುತಾರ್, ವಿಶಾಲ್ ಪಾಟೀಲ್, ಸಿದ್ದು ಸೂರ್ಯವಂಶಿ, ಹೈಬತ್ತಿ ಕೋರೆ ಸಂಚಾಲಕರು ಸದಸ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಅಜಿತ್ ಧನಪಾಲ್ ಗೋಳ್ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು. ಮಲಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ವಂದಿಸಿದರು.